नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात टाइम्स नाईन मराठी न्यूज. राजकारणासाठी भारतीय जनता पार्टी कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. याचे उदाहरण म्हणजे कोल्हापूर येथील माई चेंबर्स अपार्टमेंटमधील सर्व महिलांना कोणाला सुवासिनी आहे तर कोणाला गंगापूजनाचा प्रसाद आहे असे सांगून जेवणाचे निमंत्रण देऊन जेवणानंतर महिलांना भाजपचे चिन्ह कमळावर मतदान करा असे आवाहन करत होते. बेटी बचाओ बेटी पढाओ असे आवाहन करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने परत कोल्हापूर येथे महिलांचा अपमान केला. यामुळे महिला संतप्त होऊन आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा निषेध त्यांनी व्यक्त केला व आपली प्रतिक्रिया दिली. पहा पुढील महिलांची मते. उपसंपादक हुसेन मिलानी, टाइम्स नाईन मराठी न्यूज, अकलूज. भारतीय जनता पक्षाचा अधिकार असो. माळी चेंबर्स अपार्टमेंट मधल्या महिलांना इथे फडके काकू म्हणून राहतात. त्यांनी काय केलं, सर्व सुवासिनींना सांगितलं की मी नर्मदा परिक्रमा करून आले, काही जणांना सांगितलं की गंगापूजन मी करून आले, त्याचा प्रसाद आहे म्हणून सांगितलं. त्यामुळे ह्या अपार्टमेंट मधल्या सर्व महिला शेवटी पूजा म्हणलं की भावनिक होतात. त्यामुळे सर्व जण अगदी ओटी घेऊन जाऊ का काय या विचारानं किंवा कॉन्ट्रीब्युशन करून त्यांना काही गिफ्ट द्यावं काय हे सगळे विचार करून त्या भावनेनं प्रसाद या भावनेनं त्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्या. जेवणासाठी जाईपर्यंत त्यांना काही कसलीच कल्पना नव्हती. तिथं गेल्यानंतर त्यांना समजलं की भाजपचे एक एक लोक येत आहेत, त्यांचे सत्कार चालू आहेत, ते भाषण करत आहेत, ते सांगतात की आम्हाला मतं द्या वगैरे. हे जे सगळं वातावरण बघितल्यावर महिलांचा सर्वांचा अपमान झालेला आहे. आज या महालक्ष्मीच्या ठिकाणी, कोल्हापूरसारख्या ठिकाणी, जगज्जननी अंबाबाईच्या ठिकाणी, आज मंगळवारच्या ठिकाणी या सुवासिनींचा सर्व अपमान झालेला आणि तो आम्ही अजिबात सहन करणार नाही. आम्हाला खोटं बोलूनच तिथं त्यांनी घेऊन गेले. आम्हाला तो काही प्रश्न नव्हता. आम्हाला सुवासिनींना फडके मॅडमने आम्हाला नेलं आणि तिथं सांगितलं की आम्हाला सुहासिनींना बोलवलं म्हणून गेलो. आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती की भाजप आहे किंवा काही जे काय तुमचं आहे त्याची काहीच कल्पना नव्हती. तिथे कोण कोण आले तुम्हाला तिथे लोक भाजपचे? भाजप ते कोणतरी चंद्रकांत पाटील आले होते. ठाण्याचे एक जण होते आणि पुण्याचे एक जण होते. काय बोलले? त्यांनी सांगितलं की कमळालाच मत द्या म्हणून सांगितलं. हसन मुश्रीफ साहेबांना भविष्यात अटक होईल वगैरे, ठिकाणी जे काही 100 कोटीचा फ्रॉड वगैरे त्याच्या संदर्भात इन्कम टॅक्स वगैरे त्यांना त्रास होणार वगैरे. जेवण तुम्ही दिला ते मग तुम्ही जेवण देऊन परत केबीमध्ये काय दिलेलं ना, हे गिफ्ट पण दिले. आणि आम्ही तिथं ज्या वेळेला त्यांना विचारलं की कशाबद्दल जेवण आहे तर तुम्हाला नंतर सांगतो असं बोल. जेवण फोन नंबर मागितले त्यावेळी आम्ही त्यांना विचारलं तुम्ही आम्हाला कशासाठी बोलवला, तर ते बोलले की आम्हाला की हे कारण तुम्हाला आम्ही नंतर सांगतो म्हटलं तरी त्यांना लगेच जातातच त्या. त्यामुळे सगळ्या जणी अगदी ओटी घेऊन जाऊ काय का त्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं म्हणून इतका विचार करून सगळ्या तिथं गेल्या होत्या जेवणाला. जेवण वगैरे तिथं सुरुवात झाल्यावर सगळी भाजपची वगैरे लोक यायला लागली, कुठल्याही पक्षाची असू देत, पण तुम्ही आमचं मत का विकत घेताय ना. मग आम्हाला हक्क आहे मतदान करण्याचा, आम्ही एक भारताचे नागरिक आहोत आणि मग तुम्ही असं आमचं मत का विकत घेताय, हे पूर्णपणे चुकीचं झालं. महिलांचा सुवासिनींचा आज अपमान झालेला आहे. आम्ही सहन करणार अपमान त्या बाईला आम्ही हे आता तोंडावर फेकणार आहे तिच्या. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स नाईन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर अवश्य प्रेस करा.